हॅलो एव्हरी वन ग्लोबल ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमचे एज्युकेटर डॉक्टर तृप्ती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण महाराष्ट्रासट ट्वेंटी ट्वेंटी वन पेपर वनचं प्रिपरेशन सिरीज स्टार्ट केली आहे ज्याच्यात आपण लेक्चर व्हिडिओ आपण तसे लेक्चर व्हिडिओज कंडक्ट करता आहो प्रत्येक युनिट वाईज अँड टॉपिक वाईज टॉपिक आपला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आणि हे टॉपिक या चे हे चौथं लेक्चर आहे तर बघूया आजच्या लेक्चर मध्ये आपण एक्झॅक्टली काय डिस्कस करणार आहोत त्याच्या आधी एक छोटीशी माहिती महाराष्ट्र ऑनलाईन युनिव्हर्सिटी नवीन व्हॉट्सअप बॅच चालू करणार आहेत आणि त्या बॅच चे स्पेशालिटी काय आहे तुम्हाला प्रिव्हियस इयर चे म्हणजे टू थाउजंड इलेव्हन पासून टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी पर्यंत सगळे क्वेश्चन पेपर्स एज वेल एज सोल्युशन मिळणार आहेत आणि ते सोल्युशन सेट्स पीडीएफ मध्ये असतील जे मराठी आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये अव्हेलेबल असतील त्याशिवाय तुम्हाला इज संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट पण ते पण मराठी आणि हिंदी मध्ये अवेलेबल असतील फुल सिलेबस नोट्स ही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जे हिंदी ऍज वेल एज सॉरी मराठी ऍज वेल एज इंग्लिश मध्ये असतील फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर सहित मिळतील आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट्स हवे असतील विदाउट व्हिडिओ सिरीज हवे असतील तर त्याची कॉस्ट आहे ट्रिपल नाईन पण जर तुम्हाला व्हिडिओ सिरीज पण हवे असतील तर त्याची कॉस्ट आहे वन ट्रिपल नाईन जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही इन्क्वायरी करायची असेल इन्फॉर्मेशन हवे असेल तर तुम्ही गेलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पिंक करू शकता तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वेरी जी असेल किंवा काही डाउट्स असतील ते तुम्ही सॉर्ट आउट करून बॅच जॉईन करू शकता नाव uh, आता आपण स्टार्ट करूया आजचं लेक्चर जे आहे लर्नर कॅरेक्टरस्टिक्स पार्ट टू वर आपण काल केलेलं लर्नर कॅरेक्टरस्टिक्स पार्ट वन आजच्या लेक्चरमध्ये बघूया एक्झॅक्टली exactly आपलं uh, लेक्चरचं टॉपिक काय काय असणार आहेत uh, समरी आजच्या लेक्चर जे आहे टॉपिक आहे टीचिंग ऍप्टिट्यूड टीचिंग ऍप्टिट्यूड युनिट वन लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स पार्ट ए आपण काल केलंय आज आपण करणार आहोत पार्ट बी ओके okay. आणि एक टॉपिक आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सचा तो आपण आज कव्हर करणार आहोत स्टार्ट so, करूया जेव्हा आपण लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स बोलतो तेव्हा काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कन्सिडर करावे लागतात त्याच्यात आहे ऍडुसिलंट कॅरेक्टरस्टिक्स सोशल कॅरेक्टरस्टिक्स मॉरल कॅरेक्टरिस्टिक्स पर्सनल कॅरेक्टरस्टिक्स इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स अॅकेडमिक्स कॅरेक्टरिस्टिक्स आणि फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ह्या सगळ्या कॅरेक्टरस्टिक्सचा टीचिंगवर डेफिनेटली परिणाम होतो सो म्हणजे लर्नरचे लाईक फॉर एक्झाम्पल त्यांचं एज जेव्हा चेंज एज एजमध्ये ते येतात तेव्हा त्यांचे कुठले कॅरेक्टरिस्टिक्स टीचिंगवर टीचिंग वर पर परिणाम करू शकतात त्यांचे कुठले सोशल कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचे कुठले प्रिन्सिपल्स मॉरल्स व्हॅल्यू असे कॅरेक्टरिस्टिक्स पर्सनल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्यांचे पर्सनल पर्सनल टीचिंग टीचिंगवर कसे अफेक्ट करू शकतात इमोशनल कॅरेक्टरस्टिक्स अकॅडमिक कॅरेक्टरस्टिक्स किंवा फिजिकल आता तुमच्या तुम्हाला हा प्रश्न असेल की ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि टीचिंगचा काही संबंध आहे का डेफिनेटली मुलांच्या मुलांमधले हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स टीचिंगवर इम्पॅक्ट करतात म्हणजे इफेक्ट प्रभाव पाडतात कसं ते बघूया आता फर्स्ट ऑफ ऑल आपण फिजिकल कडे कॅरेक्टरॉजिकल ज्यांना म्हणतात लाईक फॉर एक्झाम्पल मुलांमध्ये थका म्हणजे मुलं थकतात किंवा त्यांना फटीक ड्यू टू त्यांचं चेंजिंग एज फ्रॅक्टर ओके आउटबर्स्ट लाईक फॉर एक्झाम्पल जेव्हा त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी कॅरी होते एनर्जी रिलीज होते किंवा त्या लाईक फॉर एक्झाम्पल त्यांचं ग्रोइंग स्टेजमध्ये त्यांना काही गोष्टी अशा असतात की मे बी पालक कम्फर्टेबल नव्हतात नसतात पण टीचर्स त्यांना ते कन्वे करावं लागतं ओके त्यांचे फिजिकल फिजिकल चेंजेस काय होतात कसं होतात स्पेशली ॲट द एज ऑफ किंवा फिफ्टीन फिफ्टीन टू फोर्टीनच्या एजच्या नंतर मुलांमध्ये फिजिकल चेंजेसवर त्यांच्या इमोशन्स आणि बिहेवियरवर खूप इम्पॅक्ट होतो तर ते कसे असतात त्यां त्यांनी त्या त्या, त्या, त्या पर्टिक्युलर स्टेजमध्ये कोणाबरोबर ते डिस्क्लोज करायचे असतात कसं त्यांनी वागायचं असतं ऑकवर्ड uh, सिच्युएशन्स आहे किंवा uh, त्यांचे बॉडी मुवमेंट्स रेग्युलर नाहीये तर ह्या सगळ्याचा मुलांच्या टीचिंगवर खूप परिणाम होऊ शकतो मे uh, बी मुलांना ह्या सगळ्या गोष्टी नवीन असतात त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे फ्रॉम द एट म्हणजे आठवी स्टँडर्ड पासून त्यांच्यात त्यांना स्लोली स्लोली ह्या एज्युकेशन बद्दल माहिती दिली पाहिजे आणि त्यासाठी टीचर्सनी त्यांच्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस म्हणजे ऍट द ऍट द प्रॉपर एज जेव्हा त्यांची प्रॉपर ती एज होते तेव्हा या सगळ्या गोष्टी टीचर्सनी त्यांना त्यांना ऑब्झर्व करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर काही चेंजेस वाटले तर डेफिनेटली टीचर्सला ते त्यांच्या पालकांना किंवा वाईस प्रिन्सिपलला किंवा प्रिन्सिपलला हे लक्षात आणून द्यायला पाहिजे आणि त्याच्यामुळे कारण काही गोष्टी असा अशा असतात की ज्या इग्नोर केल्या जातात त्याच्यामुळे मुलांच्या वर परिणाम होऊ शकतो म्हणजे मे बी ते मेंटली ते स्टेबल नाही आहेत इमोशनली ते स्टेबल नाही आहेत आणि त्यांचा इम्पॅक्ट त्यांच्या वर दिसतो तर फिजिकल कॅरेक्टरस्टिक्स खूप मॅटर करतात अॅकेडमिक कॅरेक्टरिस्टिक्स <laughs> जसे लाईक फॉर एक्झाम्पल मुलांची स्टाईल ऑफ लर्निंग आहे त्यांचे गोल्स काय आहे त्यांना काय चॅलेंजेस वाटतात त्यांना काय माहिती आहे त्याच्या बेसिसवर ते काय प्रिफरन्स लर्न, लर्निंग प्रिफरन्स त्यांचं काय आहे त्यांना कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे कुठली गोष्ट त्या ते करतात किंवा कुठल्या गोष्टी त्यांच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो प्लस ऍट द सेम टाइम त्यांची कॅपॅसिटी काय आहे त्यांचं त्यांना जर मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा त्यांचं प्रिव्हियस नॉलेज आपण कसं अप्लाय करतो त्यांचं त्याला आपण कसं हे करू शकतो ह्या गोष्टीवर खूप खूप आय मीन टू से या गोष्टीवर खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो त्यांच्या टीचिंग वर तर हे इम्पॉर्टंट आहे की अकॅडमिक कॅरेक्टरस्टिक्स पण आपण कन्सिडर करले पाहिजे जेव्हा कुठलेही टीचर्स मुलांच्या मुलांना टीचिंगबद्दल काही त्या मिस म्हणजे कुठलेही ड्रास्टिकली त्यांचा परफॉर्मन्स चेंज होतो किंवा ड्रास्टिकली त्यांच्यात काही बदल दिसून येतो तर ह्या सगळ्या कॅरेक्टरस्टिक्स वर टीचर्सनी एकदा शिक्षकांनी विचार करावा नंतर कग्नेटिव्ह काल थिअरीज ऑफ लर्निंग मध्ये हा वर्ड आपण बघितलाय बघितला अर्थ काय आहे जे माइंडसेट म्हणजे मेंटल लेवल त्या तर कग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स लर्नर्स मध्ये कसे असू शकतात जसं मेटा कग्निशन आहे म्हणजे लर्न अवेअरनेस काय आहे एकाची अंडरस्टँडिंग काय आहे थॉट प्रोसेस काय आहे लाईक फॉर एक्झाम्पल कधी कधी आपण अ अ पालक किंवा टीचर बहुतेकदा आपण ही चुकी करतो की आपण मुलांना लगेच कम्पेअर करतो कोणाबरोबर म्हणजे आपण जर ती मुलं डल असली किंवा अभ्यासात त्यांचं आयक्यू लेवल कमी असला तर आपण त्यांना इमिजिएटली कुठल्या रँकर बरोबर कम्पेअर करतो कुठल्या uh, मस्तीखोरा मुला, मुलाला कुठल्या वेरी स्टुडियस मुलाबरोबर कंपेअर करतो हे, हे कम्पॅरिजन मे बी त्यांच्या त्यांच्या बिहेवियरवर इम्पॅक्ट करू शकतो तर आपल्याला कुठलेही दोन सगळ्यांना माहिती असेल कुठल्याही दोन व्यक्ती मेंटली सेम नसतात इनफॅक्ट फिजिकली पण नसतात मग तुम्ही तुम्हाला काही हक्क का नाहीये की आपण कुठल्याही mm. दोन स्टुडंट्सला कंपॅरिजन करून त्यांना एम्बॅरेसिंग मुवमेंट दिला पाहिजे किंवा त्यांना लो फील करायला uh, लो फील होईल असं आपण वागलं नाही पाहिजे इंडिपेंडेंट अँड रॅशनल थॉट आता तुम्ही लेवल्स ऑफ टीचिंग जर तुम्हाला लक्षात आहे आपण लेवल्स ऑफ टीचिंग केलेले फर्स्ट टाइम मेमरी लेवल नंतर आहे तुमची अंडरस्टँडिंग लेवल आणि नंतर असते तुमची रिफ्लेक्टिव लेवल तर या तिन्ही लेवलमध्ये तर Level ला तुम्ही आपल्याला आपण ते तीन लर्निंग केले होते त्यात तुम्हाला माहिती आहे की मेमरी लेवल टू रिफ्लेक्टिव्ह मुलांना न्यायचं असेल तर त्यांना ही सगळी हॅबिट्स आपल्याला इन्कल्कट करावी लागते त्याच्यात आपल्याला बघावं लागतं की मुलं कशी रिफ्लेक्टिव्ह लर्निंग कडे प्रोसीड होतील किंवा डेव्हलप होतील त्याच्यासाठी कग्नेटिव्ह कॅरेक्टरस्टिक्स खूप गरजेचे आहे की तुम्ही त्या कग्नेटिव्ह कॅरेक्टरस्टिक्सवर टॅप ठेवाल ॲट द सेम टाइम क्युरोसिटी मुलांमध्ये आपण बरेचदा मुलांना दम देतो किंवा मुलांना ओरडतो जर ते जास्त प्रश्न करा करत असतील तर ह्या ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टॉप केल्या पाहिजे बिकॉज ह्या सगळ्या गोष्टींनी मुलांची अनालिटिकल एबिलिटी आणि मुलांची रिफ्लेक्टिव्ह स्टेज स्टेज ऑफ लर्निंग डेव्हलप होते तर येस इथे पण आपण पण इथे बघा एक्सप्लोरेशन किंवा नी मुलं शिकतात सेल्फ नी मुलं शिकतात ते स्वतः विचार करू लागतात इंटिग्रेट करतात स्वतः असेस करतात इव्हॅल्युएट करतात आणि ह्याची ह्यानी है, त्यांची कग्नेटिव्ह अबिलिटी खूप स्ट्रॉंग होते नंतर मुलां इमोशनल कॅरेक्टरस्टिक्स आहेत जसं लाईक फॉर एक्झाम्पल मूड स्विंग्स मी तुम्हाला आताच सांगितलं एज एजमध्ये बेसिकली एज एजमध्ये आफ्टर सिक्सटीन बट फोर्टीन फिफ्टीन्स पासून मुलांचे मध्ये चेंजेस आपण नोटीस करू शकतो त्यांना इंडिपेंडन्सी हवी असते त्यांना पर्सनल स्पेस हवी असते त्यांची फिजिकल ग्रोथ हार्मोनल चेंजेस त्यांच्यात डेव्हलप हो, स्टार्ट होतात तर ह्याचा इम्पॅक्ट त्याच्या इमोशन्सवर होतं तर बहुतेकदा असं बघितलं गेलंय की बरीचशी मुलं Um मे बी इंट्रोवर्ट असतात पण ते सडनली एक्स्ट्रोवर्ट होतात एक्स्ट्रोवर्ट मुलं इंट्रोवर्ट होतात तर ह्या सगळे इमोशन्स फिलिंग पर्सनल प्रॉब्लेम्स क्लोजनेस टू फ्रेंड्स त्यांचं त्यांना फ्रेंड्स आणि पिअर्स जे त्यांचे फ्रेंड्स असतात त्यांच्या त्यांच्याबरोबर त्यांचं जास्त बॉन्डिंग होतं आई वडिलांपासून ते थोडेसे uh, जरा डिस्टन्स क्रिएट करतात तर ह्या सगळ्या गोष्टी इमोशनल कॅरेक्टरस्टिक्सवर टीचर्स चा एक ऑब्झर्वेशन असलं पाहिजे किंवा कारण ह्या इमोशनल कॅरेक्टरस्टिक्स डेफिनेटली ह्या कुठेही मेबी त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये असतील पण त्याचा परिणाम टीचिंगवर हंड्रेड पर्सेंट होतो जर लर्नर इज नॉट इमोशनली स्टेबल सोशल कॅरेक्टरस्टिक्स येस हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज ह्या मध्ये आपण हे नोटीस करतो की जसं काय लाईक फॉर एक्झाम्पल एक सोशल आयडेंटिटी मुलांना क्रिएट करायची असते ह्या सोशल आयडेंटिटीमध्ये त्यांना त्यांच्या फ्रेंड्स बरोबरच अट्रॅक्शन खूप जास्त हवं असतं पॅरेंट्स कडून ते काही काही गोष्टी लपवायला सुरू करतात uh, मे बी एक इंडिपेंडेंसी त्यांना प्रूफ करायची असते म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल वर डिपेंडेंट नाही आहेत मे बी थोडस वेस्टर्न कल्चर बघून किंवा जस्ट टू की ब्रॅक करण्यासारखी बाबा आम्ही इंडिपेंडेंट आहोत आम्ही एक इंडिपेंडेंट कल्चर मध्ये आहोत ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या डेफिनेटली त्यांच्या फ्रेंड सर्कल त्यांचे त्यांचं जे बिहेवियर आहे त्यांचं कम्युनिकेशन स्टाईल्स आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं सोशल कॅरेक्टरिस्टिक्स रिफ्लेक्ट होतं आता तर तुम्हाला माहितीच आहे टेक्नॉलॉजीनी ह्या अजून एक ऑन केलं आहे मुलं आजकाल टेक्नो सेवी असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी टेक्नॉलॉजी थ्रू जसं जर लाईक फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ऍट अ व्हेरी यंग एज मुलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असतात आताचा जे जनरेशन आहे की बाबा मे बी आहे किंवा फेसबुक आहे किंवा युट्यूब चॅनल्स आहेत ते बघतात की आ, काही काही मुलं जे आता वेरी रियालिटी शोज पण एक इन्क्लुडेड आहे त्याच्यात की किती इझिली फेमस होतात बट त्याच्या पाठची मेहनत किंवा किती काय डिस्क्लोज करायला पाहिजे सो सोशल प्लॅटफॉर्मवर सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या त्यांची तेन, त्यांना अवेअरनेस नसते म्हणून सोशल कॅरेक्टर एक थोडासा ऑब्झर्वेशन असलं पाहिजे पालकांचं ऍज वेल एज टीचर्सचं ना आपण इकडे टीचिंग बद्दल बोलतो हो, आहोत टीचर्स खूप मायन्यूट लक्ष असलं पाहिजे सो दॅट ह्या ही मुलं मे बी एनी रॉंग साईड किंवा रॉंग अट्रॅक्शन त्यांना होत नाही आणि ह्याचा परिणाम त्यांच्या टीचिंगवर नाही होत हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे आता मॉरल कॅरेक्टरस्टिक्स आता मॉरल कॅरेक्टरस्टिक्स मध्ये येस ह्याच्यात फॅमिली आणि टीचे स्कूल यांचा खूप मोठा रोल प्ले होतो जसं लाईक फॉर एक्झाम्पल तुमचे मॅनर्स आहेत एटिकेट्स आहेत व्हॅल्यूज आहेत तुमचं थोडासा रिस्पेक्ट मुलांना हे सगळं मुलांमध्ये कसं इन्कल्केट झालं पाहिजे ह्याच्यात खूप खूप मोठा रोल प्ले होतो ह्या uh, दोन्ही इन्स्टिट्यूटचा जसं एक फॅमिली एक आहे आणि एक uh, टीचिंग किंवा स्कूल किंवा आहे किंवा टीचर्स आहेत किंवा स्कूल प्रिमाइसेस आहे तर ह्या गोष्टी सुद्धा ह्या पॉइंट सी लाईक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला कॅरेक्टरस्टिक्स खूप ओरली सांगितले तुम्हाला हे एकदा पॉज करून व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे एकदा वाचू शकता ह्या बेसिसवर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला असे क्वेश्चन्स तर नाही येणार आहे की सोशल कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात किंवा मॉरल कॅरेक्टरस्टिक्स काय असतात ह्या ह्या कॅरेक्टरिस्टिक्स थ्रू तुम्हाला एक एक्झाम्पल्स दिले जातील किंवा तुम्हाला ऑडमॅन आउट विचारलं जातील किंवा सोशल कॅरेक्टरस्टिक्स आणि मॉरल कॅरेक्टरस्टिक्स मध्ये जर मुला एक एक्झाम्पल डिक्टेट जाईल आणि त्याच्यातून तुम्हाला मुलांचे कॅरेक्टरिस्टिक्स पिकअप uh, करायला सांगतील तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की कुठले कॅरेक्टरिस्टिक्स टीचिंग करू शकतात आणि कुठल्या प्रकारे आणि त्याच्यासाठी तुम्ही ही एक थिअरी जी आहे तुम्ही एकदा गोथ्रू कराल तर खूपच चांगलं होईल ओके ना जर आपण कम्पेअर केलं अडल्ट लर्नर आणि यंग लर्नर्स बरोबर तर अडल्ट लर्नर्स प्रॉब्लेम सेंटर्ड असतात यंग लर्नर्स बेसिकली ते सब्जेक्ट ओरिएंटेड असतात त्यांचा फोकस कम्प्लिशन वर असतं कोर्स कम्प्लिशन अडल्ट लर्नर असतात ते रिझल्ट ओरिएंटेड असतात यंग लर्नर्स पॅशनेट असतात अँबिशस असतात रिलेटेड टू द फ्युचर अडल्ट लर्नर्स सेल्फ डिरेक्टेड असतात यंग लर्नर्स ते डिपेंड करतात आय मी तसे ते डिपेंड असतात अडल्ट वर फॉर द डिरेक्शन ते इंडिपेंडेंटली काही विचार काही डिसिशन्स घेत नाहीत अडल्ट लर्नर्स प्रॅक्टिकल असतात न्यू इन्फॉर्मेशन बद्दल त्यांना न्यू इन्फॉर्मेशन हवी असते लाइकली यंग लर्नर्स न्यू इन्फॉर्मेशन एक्सेप्ट करतात द वे इट कम्स त्यांना जशी इन्फॉर्मेशन येते तशी ते एक्सपे एक्सपेक्ट करतात अडल्ट लर्नर्स रेस्पॉन्सिबिलिटी घेतात लर्निंगची वेरॅस यंग लर्नर्स डिपेंड म्हणजे ते डिपेंड असतात दुसऱ्यांवर डिपेंड अपॉन अदर्स ते स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत आता इंडिव्हिज्युअल डिफरन्सचा एक क्वेश्चन येऊ शकतो इन, इन ला ला, आ, आ, बर की इंडिव्हिज्युअल डिफरन्स कशा प्रकारे असतं इन इनहेरिटेड असतं जसं काय लाईक फॉर एक्झाम्पल आपल्याला हेरिडेटरी इनहेरिटेन्स म्हणजे फिजिकल कॅरेक्टरस्टिक्स बरोबर किंवा मेंटल किंवा टेम्परमेंटल ह्या गोष्टींवर डिपेंडेंट असतं किंवा आपण ती गोष्ट Acquired करू शकतो विथ द हेल्प ऑफ सोशल कॅरेक्टर कल्चरल कॅरेक्टर एज्युकेशनल आणि इमोशनल सो या दोन गोष्टी आहेत काही ज्या इनहेरिटेड असतात तुम्हाला uh, तुमच्या ऑटोमॅटिकली फॅमिली थ्रू येतात या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अक्वायर करू शकतो सर जर इंडिव्हिज्युअल डिफरन्स आहेत हे दोन्ही गोष्टीमुळे पॉसिबल आहे इनहेरिटेशनमुळे सुद्धा ऍज वेल एज एक्वायर एक्वायर्ड सुद्धा होतात बट जर इनहेरिटेड आहेत तर त्या इनहेरिटेड मध्ये काय गोष्टी इंडिव्हिज्युअल डिफरन्स असतात जसं फिजिकल आहे मेंटल आहे टेम्परामेंटल आहे आणि जर एक्वायर्ड आहे तर ते सोशल कल्चरल आणि एज्युकेशनल एज वेल एस इमोशनल आहे सो so, uh, हा होता uh, एक इम्पॉर्टंट टॉपिक आता ऍक्च्युली ह्या टॉपिक वर ह्या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला मोस्ट प्रॉबली स्पेशली सेट एक्झाम मध्ये डेफिनेटली येतात ह्याच्यावर ते एक क्वेश्चन हंड्रेड अँड वन पर्सेंट एक्सपेक्टेडच असेल बट इन डिफरंट वे जसं लाईक फॉर एक्झाम्पल स्पेशल दॅट इज व्हिज्युअल सेन्स ऑफ वॉट की सेन्स ऑफ साईट आहे पिक्चर्स आहे विज्युअल्स आहेत इमेजेस आहे ऑरल म्हणजे ऑडिटरी जसं लाईक फॉर एक्झाम्पल सेन्स ऑफ हिअरिंग आहे किंवा साऊंड आहे किंवा म्युझिक आहे मग वर्बल आहे इट इज लिंग्विस्टिक्स वर्ड्स आपण जे यूज करतो किनिस्टिक फिजिकल आहे जसं आपण बॉडी मुवमेंट्स करतो लॉजिकल म्हणजे आहे ज्याच्यात आपण अनालिटिकल रिजनिंग अबिलिटी यूज करतो सोशल म्हणजे इंटरपर्सनल आहे इंटरॅक्शन करतो आपण एक दुसऱ्यांबरोबर आणि सॉलिटरी म्हणजे इंट्रापर्सनल आहे जसं काय सॉलिट्यूड म्हणजे काय आहे स्टेट ऑफ बिंग अ लोन म्हणजे सेल्फ सेल्फ स्टडी दिस इज नथिंग बट इट्स कॉल्ड एज सेल्फ स्टडी तर ह्या इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस हे ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे ह्या स्लाइडच्या बेसिसवर तुम्हाला एक्सपेक्टेड असतील आणि दॅट्स ऑल आजच्या लेक्चरमध्ये आपण हे कॅरेक्टरिस्टिक्स लर्निंग कॅरेक्टरस्टिक्सचा पार्ट टू क्लिअर केला पार्ट बी याचा पार्ट बी होता काल आपण पार्ट ए क्लिअर केला आहे तर ऑलमोस्ट uh, uh, दोन स्वयंचं एक इम्पॉर्टंट टॉपिक राहिलंय आपलं स्वयं स्वयंप्रभा सर आपण कमिंग लेक्चर्समध्ये एक किंवा दोन लेक्चर्स मध्ये त्या टॉपिक आपण कंप्लीट करून आपला फर्स्ट टीचिंग ऍप्टीट्यूडचा जो पूर्ण टॉपिक आहे तो कव्हर होईल साईड uh, बाय साईड तुम्ही रिव्हिजन करा एक क्रॅश कोर्स पण करू आपण टीचिंग वर थोडासा इम्पॉर्टन्स देऊ क्वेशन्स uh, वर कुठले टाइपचे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्सपेक्टेड आहेत तो ह्या सगळ्या गोष्टी आपण क्रॅश कोर्समध्ये सुद्धा कम्प्लीट करू पण त्याच्या आधी तुम्ही हे क्विकली युनिट वाईज रिव्हिजन करून घ्या सो तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स मध्ये खूप डिफिकल्टी नाही येणार या युनिट बद्दल ओके थँक्यू एव्हरी वन आपण उद्या लेक्चर मध्ये नेक्स्ट पार्ट ऑफ टीचिंग ऍप्टिट्यूड घेऊया ऑलमोस्ट एक किंवा दोन लेक्चर्स मध्ये आपलं टीचिंग ऍप्टिट्यूड कम्प्लीट होईल आणि क्रॅश कोर्स करून आपला एक युनिटचा टार्गेट कम्प्लीट होईल सो सी यू एव्हरी वन टुमॉरो लर्निंग अभ्यास करत राहा टार्गेट लक्षात ठेवा आणि डेफिनेटली काही काही सुद्धा क्वेरी असतील सो यू कॅन जस्ट राईट टू अस डेफिनेटली विल ट्राय लेवल बेस्ट की आम्ही तुमच्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह करू थँक्यू एव्हरी वन